गेल्या 3-4 दिवसांपासून कामोठे, कळंबोली, खारघर या नोड मध्ये, सिडकोच्या नोड मध्ये कचरा उचलल्या गेलेला नाहीये. रस्ते ठिकठिकाणी पाहायला गेलं तर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. पालिका, पनवेल पालिका प्रशासन आणि सिडको प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव याच्या माध्यमातून दिसून येतोय. दुसरीकडे एक बाजू अशी देखील आहे, सिडकोचा जो डम्पिंग ग्राउंड आहे घोटकॅम तळोजा येथे, तिथे तेथील स्थानिक नागरिकांनी सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा डम्प करण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये. गेल्या वेळेला पण हाच प्रॉब्लेम झाला होता, आता देखील हाच प्रॉब्लेम आहे. त्यांना, तिथल्या स्थानिक नागरिकांना नाहक दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. वेगवेगळ्या आजारांचा सामना त्या तिथल्या स्थानिक नागरिकांना करावा लागतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर हा नाहक त्रास तिथल्या स्थानिक नागरिकांना होत असून, आणि त्याचा दुसरीकडे त्रास कॉलनीमध्ये अथवा ज्या वेगवेगळ्या नोडमध्ये जो कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच्यामुळे पालिका प्रशासन म्हणजे पनवेल पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे की समन्वयाने आम्ही काम करणार असून सिडको प्रशासनाकडे आम्ही या संदर्भातलं पाठपुरावा केलेला आहे. कशा प्रकारे आता कचरा उचलला जाईल याच्याकडे आम्ही लक्ष देतोय प्रामुख्याने. त्याच्या संदर्भात कारवाई देखील चालू झालेली आहे. पोलीस प्रोटेक्शन मध्ये कचरा उचलण्याचं जो प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जात आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर याच्यापुढे कचऱ्याची समस्या जी बिकट झालेली आहे आताच्या स्थितीमध्ये ती होणार नाही, याकडे दोन्ही प्रशासनाला लक्ष द्यावं लागेल. सध्या हे सेवांचं हस्तांतरण झालेलं नाहीये, त्यामुळे सध्या तरी या कचरा आणि नाले सफाई या सेवा सुविधा सिडको पुरवत आहे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांशी आम्ही कोऑर्डिनेशन करून स्मूथली कोऑर्डिनेशन करून ही कामं व्यवस्थितपणे चालू आहेत. यापुढे जसं जसं महानगरपालिकेला शक्य होईल तशी तशा त्या सेवा सुविधा हस्तांतरित करून घेता येतील. कारण नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकेकडे मनुष्यबळ, इन्फ्रास्ट्रक्चर, इमारत या सगळ्या गोष्टींची कमतरता असल्यामुळे थोडासा जेव्हा नागरिकांच्या जनजीवनावरती परिणाम होणार नाही तेव्हा महानगरपालिका त्या सुविधा हस्तांतरित करून घेईल. कचऱ्याची समस्या होती, आता कचऱ्याची समस्या मला वाटतं कालपासून सिडको प्रशासनाने सकारात्मकरित्या नागरिकांशी चर्चा केली आणि त्याच्यातून प्रश्न निघलेला आहे. जसा या गोष्टींचे सगळे नागरिकांचे जे काही कमिटमेंट्स होत्या त्या जशा हळूहळू पूर्ण होतील आणि स्मूथ प्रोसेसिंग होईल तेव्हा आपण त्या सर्व सेवा आपल्याकडे वर्ग करून घेऊन आपल्यामार्फत चालू